नमस्कार, मी प्रशांत सागवेकर। सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण चर्चा करतोय वाढलेलं वजन आणि कमी करण्याचे सर्व उपाय, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शल्यचिकित्सक डॉक्टर शशांक शहा। आपण सरांचं स्वागत करूया। सर, कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत। कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर शशांक शहा हे जगप्रसिद्ध असे दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करणारे शल्यचिकित्सक असून हर्निया, लठ्ठपणा, मधुमेह यामध्ये त्यांचा हातखंडा आहे। आजपर्यंत डॉक्टर शहा यांनी 40,000 अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली आहे। त्यांचं शिक्षण हे अमेरिका, ब्राझील आणि फ्रान्स इथल्या सर्वोच्च विद्यापीठातून झालेलं असून आजवर अनेक मानांकनं आणि सन्मान त्यांना मिळालेले आहेत। डॉक्टर शहा हे लॅप्रो ओबेस्को सेंटर पुण्याचे संचालक असून या सेंटरला महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातील पहिल्या 5 हॉस्पिटलमध्ये नामांकित करण्यात आलेलं आहे। डॉक्टर शहा हे मुंबईमध्ये हिंदुजा हेल्थकेअर सर्जिकल खार आणि लीलावती हॉस्पिटल बांद्रा या ठिकाणी कार्यरत आहेत। डॉक्टर शहा यांचं वैद्यकीय जीवन चरित्र असताच नुकतंच ओबेसिटीच्या उच्च आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जर्नलमध्ये पब्लिश झालेलं आहे। असा मान मिळवणारे ते भारतातले पहिलेच ओबेसिटी एक्सपर्ट आहेत। डायबिटीस शस्त्रक्रियेनं बरा होऊ शकतो या संशोधनासाठी डॉक्टर शहा यांना अमेरिकन डायबिटीस असोसिएशनच्या माध्यमातून सर्वोच्च अशा विवियान फोर्सेस्को अवॉर्डनं सन्मानित करण्यात आला आहे। डॉक्टर शहा हे जगामधले एकमेव असे सर्जन आहेत ज्यांनी हा सन्मान प्राप्त केला आहे। डॉक्टर शहा यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यशस्वी ओबेसिटी उपचारांसाठी नोंदवण्यात आलं आहे। त्यांनी 300 किलो वजन असलेल्या भारतीय महिलेवर यशस्वी दुर्बिणीद्वारे उपचार केले आणि आत्ता ती 86 किलोची आहे। याचबरोबर सरांच्या नावावरती विश्वविक्रम आहेत। अवघ्या 10 तासांमध्ये 45 हर्निया शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे। जगातल्या सर्वात लहान मुलाची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याची नोंद BBC या प्रसिद्ध वाहिनीने डॉक्युमेंटरीद्वारे प्रसिद्ध केली आहे। 118 किलो आणि 7.5 वर्षांचा मुलगा आता 10 वर्षांनंतर 70 किलो 5.5 अशी त्याची उंची आणि फुटबॉल प्लेअर आहे। 310 किलो ब्रिटिश पेशंटचा उपचार केलेला आहे आणि तो रुग्ण आता 200 किलो कमी करून उत्तम आयुष्य जगतोय। तर सरांना आपण आजच्या या कार्यक्रमातून खूप सारे प्रश्न विचारणार आहोत। सर, माझा पहिला प्रश्न, लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम या गोष्टी जर आपण अवलंबल्या तर त्याचा उपयोग होतो का? लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट हे ऍक्च्युली सर्व उपायांबरोबर आवश्यक असतं। बर, परंतु प्रत्येकाची शरीराची टेंडन्सी अशी असते, ज्याला मेटाबॉलिझम म्हणतात किंवा ज्याला जेनेटिक म्हणतात, ज्याच्यामुळे प्रत्येकालाच ह्याला कायम यश येतं असं नाही। खूप जणांना ह्या उपायांनंतर थोडंफार यश येतं पण वजन परत वाढतं। उपाय असा करायला पाहिजे की ज्याच्यानंतर खूप वर्षांपर्यंत ते वजन कमी झालेलं टिकलेलं पाहिजे। खूप वेळेला डाएट केल्यामुळे वजन कमी होऊ शकतं, पण तो तसा का तसा डाएट आयुष्यभर पाळणं पेशंटला शक्य नसतं आणि असाच डाएटमध्ये बदल करावा जो आयुष्यभर पाळता येईल। व्यायाम हे मात्र वजन कमी करण्यासाठी शास्त्राप्रमाणे समजलं जात नाही। व्यायाम हे माणसाचा फिटनेस वाढवण्यासाठी असतं, तब्येत सुधारण्यासाठी असतं, ते वजन कमी करण्यासाठी नसतं। दुर्दैवाने सर्व लोकांना ह्याला यश येतं असं नाही। खूप जण असे असतात की जे डाएट करतात, व्यायाम करतात, पण तरीही वजन कमी होऊ शकत नाही, कारण त्यांच्या शरीराचा मेटाबॉलिक रेट म्हणजे जे काही खाल्लं असेल त्याची एनर्जी पचवण्याची कॅपॅसिटी ही एकदम वेगळी असते। मेटाबॉलिक रेट स्लो असेल तर थोडंसं खाल्लं तरी सुद्धा वजन मेंटेन व्हायला पुरतं, आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढचे उपाय म्हणा दुर्बिणीतले उपचार, बेरियाट्रिक सर्जरी, औषधं, मेडिकेशन याची अत्यंत आवश्यकता पडू शकते। नक्की सर, बेरियाट्रिक सर्जरी जी आपण म्हणतो, या सर्जरीचे फायदे काय काय सांगता येतात? म्हणजे ती जर केली तर त्याने काय फायदे होतात? फायदेच फायदे असतात त्याचे। माणूस छान दिसायला लागतो, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, हा सगळ्यात मोठा फायदा आहे। पण त्याचबरोबर त्यांचं सांधे दुखणं जातं, गुडघे दुखणं जातं, ते वेदनाविरहित होतात, डायबिटीज, ब्लड प्रेशर असे आजार निघून जातात, घोरण्याचा आजार जातो, दम लागणं कमी होतं, माणूस ॲक्टिव्ह व्हायला लागतो। हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं खाण्याचं एक्सेस क्रेविंग कमी होऊन जातं आणि जे काही खाईल ते खाऊन पोट भरल्याचं पूर्ण समाधान मिळतं, आणि तसं झाल्यामुळे
आणि त्या हॉर्मोनच्या बदलामुळे हे सर्व आयुष्यातले आनंद खूप वर्ष टिकू शकतात. नक्कीच सर, बेरियाट्रिक सर्जरी कोणी करावी याला काही काही हे असतं का, लिमिट्स असतात का म्हणा, किंवा त्याच्या काही असे ठोकताळे आहेत का की ही शस्त्रक्रिया कोणी करायला पाहिजे? तुम्ही आता सांगितलं की लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांच शस्त्रक्रिया केल्यात, बरोबर. पण जर एखाद्या व्यक्तीचं वजन हे 20-22 किलोहून त्याच्या आयडियल वजनाहून जास्त असेल आणि त्याच्यामुळे त्याला कुठलेही त्रास होत असतील, कुठलेही असतील, कदाचित एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील, चेहऱ्यावरती केस येत असतील, हॉर्मोन बिघडले असतील, एखाद्या मुलाला दुसरा त्रास होत असेल, न्यूनगंड असेल, आजार असेल, दुखणं असेल, दम लागत असेल आणि बाकीच्या उपायाने यश होत नसेल, तर त्याला या शस्त्रक्रियेचा नक्कीच फायदा होऊ शकतो. खूप वेळेला जर BMI प्रमाणे विचारलं, BMI म्हणजे उंची आणि वजनाचं प्रमाण, जे नेहमी असतं 23. जर तुमचा BMI किंवा उंची आणि वजनाचं प्रमाण 23 32 पुढे गेलं तर तुमच्या शरीराचे हॉर्मोन अशा प्रकारे बदललेले जातात की ज्याच्यामध्ये कुठल्याही उपायाला सहजासहजी यश येत नाही आणि त्याच वेळी हे हॉर्मोन नॉर्मल करण्यासाठी, तुमचा मेटाबॉलिझम बरा करण्यासाठी ही दुर्बिणीतनं मेटाबॉलिकली बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केली जाते. नक्की सर, जी तरुण पिढी आहे, तरुण मुलामुलींमध्ये सुद्धा आपण हा वजनवाढीचा जो प्रकार आहे तो पाहतो, तर यांच्यामध्ये जर ही शस्त्रक्रिया केली तर ती फायदेशीर असते का आणि त्याचे कसे फायदे होतात? सध्या तरुण मुलामुलींमधलं लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललंय. आता आजची पिढी अशी आहे की खूप काम करणार, खूप छान दिसायचं, खूप पार्टी करायची, खूप छान कपडे घालता यायला पाहिजे, स्वतःबद्दल खूप स्वतःला कॉन्फिडन्स आणि आनंद पाहिजे. आणि जर असं बघितलं, मुलांकडे बघितलं, तर मुलांमध्ये असं होतं की लठ्ठपणा वाढल्यामुळे पुरुषत्वाचं हॉर्मोन कमी होतं आणि त्याचं स्त्रीत्वाच्या हॉर्मोनमध्ये रूपांतर व्हायला लागतं, त्यांना छाती वाढायला लागते, ब्रेस्टची डेव्हलपमेंट ही मुलांमध्ये व्हायचं एकमेव कारण आहे की लठ्ठपणामुळे तयार होणारे स्त्रियांचे हॉर्मोन्स. त्याचबरोबर त्यांच्या क्रीजमध्ये मन एक अखेर काळे व्रण यायला लागतात, वॉट्स यायला लागतात, स्वतःचा कॉन्फिडन्स जातो. आणि तसंच जर तरुण मुलींमध्ये बघितलं तर त्यांना सुद्धा वाटतं की आपण छान असावं, फेसबुकवर फोटो टाकावे, रोज वेगवेगळे सेल्फी घ्यावे, पण जर चेहऱ्यावरती केस यायला लागले, खूप पिंपल्स यायला लागले, काळे व्रण यायला लागले, स्ट्रेच मार्क्स यायला लागले, पोट वाढायला लागलं, दंड जाणवायला लागले, कंबर डिस्प्रपोर्शनेट झाली, असं जर दिसायला लागलं तर त्यांचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स आनंद जातो. पण एवढंच नाही आहे, हे जर या लहान वयात जर त्यांना हे आजार असतील तर त्याच्यामुळे लहान वयातच डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर असे आजाराची सुरुवात ही 85 ऐवजी लहान वयात सुरू व्हायला होते आणि असं आत्ता खूप वेळा दिसून येतं. त्याच्यामुळे लग्नाला अडथळा येतो, इन्फर्टिलिटी होते, प्रेग्नन्सी झाली तरी प्रेग्नन्सी डायबिटीस, ब्लड प्रेशरचे आजार होऊ शकतात. पुरुषांमध्ये सुद्धा वीर्याचं प्रमाण आणि त्याची क्वालिटी कमी व्हायला लागते आणि त्यामुळे जर तुम्ही त्यांच्या आयुष्याच्या फायद्याचा पुढच्या 20-50 वर्षाचा विचार करून काय फायद्याचं आहे असं बघितलं तर अतिलठ्ठ असतील तर लहान मुलामुलींमध्ये सुद्धा हा दुर्बिणीतला उपचार वेळेवर करणं आवश्यक असतं, ज्याने त्यांचे हॉर्मोन्स वेळेवरती नॉर्मल होतात आणि पुढच्या आयुष्यातले सर्व प्रॉब्लेम टळू शकतात. त्याच्यामध्ये अशाही प्रकारचे काही उपाय आहेत ज्याच्यामध्ये लॉंग टर्ममध्ये कुठलेही साईड इफेक्ट नाही. जरी लग्नाच्या आधी मुलीचं केलं तरी सुद्धा फायदा होतो, उलट प्रेग्नन्सी जास्त चांगली होते आणि इव्हन बाळाच्या तब्येतीला त्याचा फायदा होतो. नक्की सर, एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आणि लठ्ठपणा हे दोन्ही आजार असतील तर ते दोन्ही आजार एकदम बरे होऊ शकतात का किंवा बरे करता येऊ शकतात का? हे दोन्ही ऍक्च्युली एकदम बरे करता येतात आणि एकदमच बरे करायचे असतात. लठ्ठपणामुळे जे काही स्त्राव तयार होतात त्याच्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते, पॅन्क्रियाची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे इन्सुलिन तयार झालेलं असतं ते शरीरावर काम करू शकत नाही आणि म्हणून त्याला टाइप 2 डायबिटीस म्हणतात. तर दुर्बिणीतून उपाय केल्यामुळे हॉर्मोन आतड्याचे, इंटेस्टाईनचे, पॅन्क्रियाचे, जठराचे, लिव्हरचे अशा प्रकारे बदलतात की लिव्हरमधलं फॅट विरघळून जातं, पॅन्क्रियास परत नॉर्मल पूर्ववत काम करायला लागतं, इन्सुलिन असल्याची कार्यक्षमता वाढते आणि हे दोन्ही आजार मुक्त होतात. सांगायची गरजच नाही की डायबिटीस हा दुखत नसला तरी डायबिटीसमुळे नसा खराब होणं, सेक्शुअल डिसफंक्शन होणं, किडनीवर परिणाम होणं, हृदयावर परिणाम होणं, इन्सुलिन सुरू होणं आणि ते घेऊनही शुगर कंट्रोल न होणं
असे खूप प्रॉब्लेम्स पेशंटला येतात. आणि असं जर डायबिटीस असेल, पोट मोठा असेल, गोळ्यांनी कंट्रोल होत नसेल, इन्शुलिन गरज पडत असेल, इन्शुलिनही गोळ्या घेऊनही उपाय होत नसेल आणि वजन जास्त असेल, तर त्यांना या दोन्ही आजारांमधून एकाच उपचारामधून पूर्ण मुक्तता मिळू शकते. नक्की सर. आता एक थोडासा वेगळा प्रश्न, पोट मोठं होणं, हर्निया आणि ओबेसिटी या सगळ्याचा एकत्रित काही संबंध असतो का? आणि जर एकत्रित संबंध असेल किंवा नसेल तरीसुद्धा असे हे जे काही आजार आहेत हे सगळे पुन्हा एकत्रित बरे करता येतात का? हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. ऍक्च्युली हर्निया म्हणजे कुठेतरी स्नायू किंवा पोटाचं आवरण दुभंगल्यामुळे तिथे एक छेद तयार होतो आणि आतड्याचा काही पार्ट त्यातून बाहेर यायला लागतो. खूप वेळा रुग्णांना तो नुसता फुगवटा असं दिसतं, दुखत नसतं, पण कधी कधी ते अडकू शकतं. लठ्ठपणा आल्यामुळे, पोट वाढत गेल्यामुळे शेवटी ते फाटून तडा जाऊन हर्निया होण्याची शक्यता वाढते. आणि जर हर्निया झाला असेल आणि जरी डॉक्टरांनी तो जरी शिवून बरा केला आणि तो छेद जरी एकत्र जोडला तरी वाढलेल्या पोटामुळे आलेल्या ताणामुळे तो फाटून परत होऊ शकतो. आणि त्यामुळे जर लठ्ठ रुग्णामध्ये हर्न्याचा उपचार करायचा असेल तर त्याचं वजन कमी करता करतानाच करायला पाहिजे. दोन्ही उपाय दुर्घटनेतून एकत्र होऊ शकतात. त्याचबरोबर लठ्ठ रुग्णामध्ये कुठलीही हर्न्याची शस्त्रक्रिया ही शक्यतो दुर्घटनेतून असावी, कारण फॅटमध्ये जखम नीट भरत नाही आणि तुम्हाला मोठी जखम परत टेकून झोपून राहायचं, जखम भरायला लागणारे अँटीबायोटिक आणि परत होण्याची शक्यता, याच्यामुळे पोटाच्या आतमध्ये दुर्बीण टाकून जाळीनी त्यांचा हर्निया बरा करतो. पोटाच्या आतच दुर्बीण असल्यामुळे त्याचबरोबर वजन कमी करण्याचा सुद्धा उपाय सहज करता येतो. पण आत्ताच्या काळातल्या नवीन शास्त्राप्रमाणे जर लठ्ठपणाबरोबर हर्निया असेल, हर्निया परत झाला असेल, तर लठ्ठपणाही कमी करावा आणि हर्निया त्याच्यामुळे आपोआप परत न होण्याची शक्यता होईल असे खात्री झाल्यानंतर बरा करावा. विशेषतः स्त्रियांमध्ये सिझेरियन सेक्शन नंतर पोट वाढलेलं असतं, त्यात हर्निया असतो, आणि तो मात्र ह्या प्रकारे केला तर स्त्रियांना परत नॉर्मल पूर्वीसारखं फ्लॅट पोट करायला मदत होऊ शकते. नक्की वाढलेलं वजन हा एक प्रकारचा आजार आपल्याला म्हणता येईल, पण त्याही पेक्षा मानसिकतेवर परिणाम करणारी ती एक गोष्ट आहे. आत्मविश्वास कमी होणे, मनामध्ये न्यूनगंड निर्माण होणे, आणि आपण कुठेही जेव्हा समाजात उठतो बसतो त्यावेळेला एक कुठेतरी न्यूनगंड मनामध्ये असतो आणि त्याच्यामुळे आत्मविश्वास कमी होत असतो, आणि या सगळ्याचा जो परिणाम आहे तो पर्सनॅलिटीवरती म्हणजे व्यक्तिमत्व आपण जे म्हणतो त्या व्यक्तिमत्वावरती होतो. आणि त्याच्यामुळे याच्यावरचे जे काही उपाय आहेत, जे प्रभावी उपाय आत्ता डॉक्टर शहा आपल्याला सांगतायत, ते खूपच महत्त्वाचे आहेत. तुम्ही सगळेजण ते व्यवस्थित ऐकत असाल. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये. सरांना कॉन्टॅक्ट करायचं असतील तर आत्ता स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, पण वेळ होत्या एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. वाढलेलं वजन आणि ते कमी करण्यासाठीचे सर्व उपाय कशा पद्धतीचे आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर शशांक शहा आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, पुढचा प्रश्न थोडासा वेगळा. इन्शुरन्स आणि EMI या गोष्टींचा रुग्णांना फायदा होतो का ही सर्जरी करत असताना किंवा शस्त्रक्रिया करत असताना? आजच्या काळामध्ये लठ्ठपणाला भारतीय सरकारने आजार म्हणून डिक्लेअर केला आहे, त्यामुळे सर्व इन्शुरन्स कंपन्यांमध्ये लठ्ठपणावरचा दुर्बिणीतला उपचार हा इन्शुरन्समधून पूर्ण रिएम्बर्स होतो किंवा पेशंटला मिळतो. पण त्याचबरोबर खूप वेळा असं असतं की लठ्ठ रुग्णाला कधीतरी हर्निया असतो, कधी पित्ताशयात कडे असतात, त्याच्याबरोबर बाकीचे आजार असतात, आणि ते सर्व दुर्बिणीतले असल्यामुळे सहज एकत्र ट्रीट केल्यामुळे सुद्धा इन्शुरन्सचा फायदा होऊ शकतो. खूप वेळा असं होतं की आत्ता कल्चर असं आहे की सर्वांना आता हप्त्यांनी पैसे द्यायला आवडतं. एकाच वेळी खर्च करायच्याऐवजी अगदी 60,000 असतील तरी सुद्धा त्यांना ते हप्त्याने द्यायला आवडतं. तर आमच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची सोय केलेली आहे की त्यांनी सुरुवातीला फक्त 30% पैसे भरायचे आणि उरलेले पैसे हप्त्या हप्त्याने 6 महिने, 2 वर्ष, 4 वर्ष एकत्रही भरता येतात. त्यामुळे गरिबाला सुद्धा सगळ्यात बेस्ट उपाय हा महाग न वाटता करता येतो, कारण प्रत्येकाला बेस्ट उपाय असणं, जगातला सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने असणं, वेदनाविरहित असणं, दुर्बिणीतून असणं आणि पूर्णपणे जास्त वर्ष बरा करणारं असणं हे आवश्यक असतं. आणि हे सर्वांना मिळण्यासाठी हा उपाय आणि इन्शुरन्स रिएम्बर्समेंट
दोन्हीचा रुग्णांना खूप फायदा होतो. नक्की सर, एक थोडासा वेगळा प्रश्न कदाचित आत्ता आपल्याला जे पाहतायत ऐकतायत त्या सगळ्यांच्या मनामध्ये हा असेल की हे उपाय केल्यानंतर साधारणतः त्यांना डिस्चार्ज कधी मिळू शकतो आणि त्यांचं जे नॉर्मल रुटीन आहे, पूर्व आयुष्य जे आहे, ते कशा पद्धतीनं सुरू होऊ शकतं, त्याला पुन्हा आणखीन काही वेळ लागतो का? या हे सर्व उपचार पूर्ण दुर्गुणीतून असतात. बरोबर. 5 मिलीमीटर, 8 मिलीमीटर, 10 मिलीमीटर, ते छोटेसे 2 किंवा 3 छेद असतात. 2 ते 3 तासात रुग्ण चालत फिरत रूम मध्ये जातो, संध्याकाळी ऑलमोस्ट नॉर्मल असतो. बरेचसे रुग्ण त्या दिवशी सुद्धा घरी जाऊ शकतात, परंतु 24 तास हा खूप झाला. दुसऱ्या दिवशीपासून व्यक्ती घरी जाऊन स्वतःच स्वतः काम करणं, घरकाम करणं, चालणं फिरणं हे सर्व करू शकते. अगदीच कामाला जायचं असेल तर आम्ही म्हणतो 2-3 दिवसांनी जाऊ शकता. खूपसे डॉक्टर ज्यांचं मी हे दुर्बिणीतला उपाय केलेला आहे ते दुसऱ्या दिवशीपासून क्लिनिकला जातात. लोकांना विश्वास बसत नाही की यांचं ऑपरेशन होऊन गेलेलं आहे. तर तसं ह्याचा पोस्ट ऑपरेटिव्ह केअर म्हटलं तर अगदी सोपी आहे. परदेशातून सुद्धा लोक येतात आणि 5 दिवसात परत जातात. ह्याच्यानंतर विश्रांतीची आवश्यकता नसते, रादर विश्रांतीला परवानगीच नसते. फक्त विश्रांती त्यांच्या जठराला आतड्याला असते, त्यामुळे सुरुवातीला त्यांना लिक्विड डाएट, मग मोमो जेवण आणि असं करत करत पूर्ण जेवण देतात. पण ह्या पिरियडमध्ये इतक्या जोरात वजन कमी होतं, इतके कॉम्प्लिमेंट मिळतात की त्यांना हे करण्यामध्ये खूप आनंद होतो आणि दुखत नाही, झोपून राहायचं नाही, विश्रांती नाही असं म्हटल्यावरती जस्ट 1 दिवस यायचं आणि दुसऱ्या दिवशी घरी जायचं आणि एवढ्या सगळ्या आजारातून मुक्तता मिळवायची. हा रुग्णांना ज्यांना अनुभव आहे त्यांना हा प्रचंड आवडतो आणि ते आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना रेकमेंड करतात की तुम्ही पण करून घ्या. हा बदल नक्की मी बघितलेला आहे. नक्की सर, थोडासा आणखीन एक वेगळा प्रश्न, लठ्ठपणा तर त्याच्या जोडीला जो एक आजार येतो तो म्हणजे घोरणे. आता हा घोरणेसुद्धा आजार समजला जातो, तो या उपायांमुळे हा आजारसुद्धा आपल्याला बरा करता येतो का? ॲक्च्युली घोरणे हा अत्यंत धोक्याचा आजार आहे. लठ्ठपणामुळे लोक घोरतात, त्याचं कारण पोट मोठं झालेलं असतं, लिव्हर मोठं झालेलं असतं आणि त्यामुळे त्यांचं फुफ्फुस दाबलं गेलेलं असतं. हळूहळू त्याच्यामुळे रेस्पिरेशन हे शॅलो होतं. तुम्हाला बघताना एकदम छान वाटतं पण रक्तामधला ऑक्सिजनचं प्रमाण थोडं थोडं कमी होतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि हे मेंदूत गेल्यामुळे, हे रक्तात पसरल्यामुळे हृदयविकार होऊ शकतात, ब्लड प्रेशर वाढतं, सेक्शुअल लिबिडो कमी होतो, माणूस विसरभोळा होतो, कधी कधी चिडचिडा होतो, कधी कधी शांत होतो, बसल्या बसल्या झोप लागायला लागते किंवा कितीही वेळ झोपलेला दिसला तरी झोप पूर्णच झाली नाही असं वाटतं. लोक अशा लोक रुग्णांना आळशी किंवा लेझी म्हणतात, पण ऍक्च्युली ते लेझी नसतात. त्यांना हा स्लीप ॲपनियाच्या आजारमुळे असलेल्या गॅसेसमधल्या एक्सचेंजमुळे झालेला आजार असतो आणि हा आजार पूर्ण बरा करणं हे अत्यंत आवश्यकता असते. विशेषतः ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल असेल त्यांचं घोरणं तर नक्कीच बरं व्हायला पाहिजे. ह्या दुर्घटनेतले उपाय ते पूर्ण बरं होऊ शकतात. सर, लायपोसेक्शन आपण ज्याला म्हणतो ते करून फॅट काढूनच टाकला तर त्याचा उपयोग होतो का? लायपोसेक्शनचा उपयोग होतो, चांगलं असतं, पण ते चांगलं दिसण्यासाठी होतं. वजन कमी करण्यासाठी लायपोसेक्शन वापरत नाही. म्हणजे जर कोणाला एखाद्या भागामध्ये फक्त थोडस फॅट असेल तर तेवढं काढून शरीराला शेप देता येतो. लायपोसेक्शनमुळे डायबिटीस जात नाही, लायपोसेक्शनमुळे घोरणं जात नाही, दुखणं जात नाही, हे सर्व आजार जात नाही. तो पण एक उपाय आहे, पण त्याला कॉस्मेटिक सर्जरी समजलं जातं. तो वजन कमी करण्याचा शास्त्रीय उपाय समजला जात नाही किंवा त्याच्यामध्ये शरीरातले कुठले हॉर्मोन्सही बदलत नाहीत, त्यामुळे लायपोसेक्शनची जागा त्याच्या जागेवर आहे. ज्यांचं वजन 8-10 किलोने जास्त आहे त्यांना थोडासा शेप कॉन्ट्रोल बदलून पाहिजे असेल तर त्यांना लायपोसेक्शन करता येतं. पण ज्यांचं वजन 10-15 किलोहून जास्त असेल त्यांनी लायपोसेक्शन करून काही उपयोग होत नाही, कारण मूळ कारणाचा उपाय न केल्यामुळे लायपोसेक्शन नंतर सुद्धा त्यांचं वजन खूप वाढत राहतं आणि मग त्यांना परत दुर्बिणीतला हा उपाय करावाच लागतो. नक्की सर, ही जी शस्त्रक्रिया आहे किंवा ही जी सर्जरी आहे याच्याबरोबर हर्निया किंवा गॉल ब्लॅडर सारख्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या सुद्धा आपण करू शकतोय का आणि त्याचा प्रभाव होतो का? हे सर्व उपाय दुर्बिणीतून असतात. 2 ते 3 पंक्चर, खूप ऍडव्हान्स मशीनरी, टाके मारण्याचं मशीन, सगळं नसा बंद करायचं मशीन असल्यामुळे आणि या शस्त्रक्रियेला जास्तीत जास्त अर्धा तास लागत असल्यामुळे, त्याचबरोबर हर्निया म्हणा, पिशवी झालेली गाठ, ओव्हरऑल आलेले सेल्स कुठे हातरी चिकटले असतील तर, पित्ताशयात खडे असतील तर, रिफ्लक्सचा आजार असेल तर,
असे सर्व आजार एकाच वेळी दुर्बिणीतून करता येतात, कारण दुर्बीण पोटामध्ये असते, हत्यारं पोटामध्ये असतात, फक्त तुम्हाला एका अवयवाच्या ऐवजी त्याच्याबरोबर दुसऱ्या अवयवाची ट्रीटमेंट करायची असते. उलट मी रुग्णांना सांगतो की जर कधी तुम्हाला दुसरी कुठली शस्त्रक्रिया करायची वेळ आली की तुम्हाला हर्निया करायचं आहे, तुमचं पित्ताशयाचं का, तुमच्या पिशवीचं करायचं आहे आणि वजन जास्त असेल, तर त्याच भुलेखाली तुम्ही हे ट्रीटमेंट करून घेऊ शकता. म्हणजे त्याच्यासाठी परत हॉस्पिटलला आलो, परत उपाय करायला लागलो असं नको. आणि एकाच वेळी झाल्यामुळे वेळ वाचतो, पैसे वाचतात, इन्शुरन्सचा फायदा मिळतो, एक दोन दिवसात तुम्ही बरे होता आणि अँटीबायोटिक्स, हॉस्पिटलमध्ये राहणं हे दोन दोनदा करावं लागत नाही. नक्की आत्ताचा जो सर सगळा काळ आहे, हा सगळा आपण बघतोय की कोरोना आणि कोरोना पॅन्डेमिकचा हा सगळा काळ आहे, आणि या सगळ्या काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पेशंटला ही शस्त्रक्रिया करायची असेल तर हे शक्य आहे का, आणि आत्ता आत्ताच्या या काळामध्ये ही शस्त्रक्रिया होतीये का? खरं तर आमच्या बेरेटिक सर्जरी झालेल्या गेल्या 16-17 वर्षातल्या बऱ्याचशा पेशंटचा फीडबॅक असा आहे की त्यांचा डायबिटीस गेला, त्यांचं दम लागणं गेलं, त्यांचं चालणं फिरणं छान झालं, त्यांनी व्हिटॅमिन्स वेळेवर घेतले, आणि त्याच्यामुळे त्यांना जरी कोरोना झाला तरी तो अत्यंत माइल्ड होऊन ते सहज बरे झाले. पण असेही काही रुग्ण आहेत की ज्यांना कोरोना झाला, ऍडमिट झाले, वजन जास्त, सर्व डॉक्टरांनी घाबरवलं, तुमचं वजन जास्त आहे, तुम्हाला दम लागतो, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्ही जगाल का नाही सांगता येत नाही. जसे ते त्यातून बरे होतात आणि 4-6 आठवडे जातात, ते येऊन लगेच हा उपाय करून घेतात, कारण लठ्ठपणाच्या या शस्त्रक्रियेमुळे, वजन कमी झाल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. करोना झाल्यानंतर 1 महिन्यानंतर ही हा उपाय अगदी सहज करता येतो आणि अशा रुग्णांची संख्या आता वाढत चाललेली आहे. आणि त्याच्याचबरोबर प्रतिकार शक्ती वाढली आहे याचं सायंटिफिक प्रूफ असूनही जेव्हा पूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा हा फायदा बघितला जातो तेव्हा आजच्या काळामध्ये करोनाने सर्व रुग्णांना असं एक मेसेज दिलाय की तुमचा लठ्ठपणा, डायबिटीस, दम लागणं, घोरणं ह्या सर्व आजारांमधून वेळेत मुक्तता व्हावी. म्हणजे उद्या जरी कधी भविष्यात एकासारखा कुठलाही आजार आला तरी तुम्ही निरोगी असाल, तुमची भीती कमी असेल आणि तुमची प्रतिकार शक्तीही वाढलेली असेल. नक्कीच खूप महत्त्वाचं मार्गदर्शन. जसं मी मगाशी ब्रेकवर जाताना म्हटलं होतं की आत्मविश्वास कमी करणारा, मनामध्ये एक न्यूनगंड बाळगणारा अशा पद्धतीचा हा आजार आहे, आणि त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम निश्चितपणानं माणसांच्या, मग त्या महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांच्या व्यक्तिमत्वावर होतो, पर्सनॅलिटीवर होतो आणि अर्थातच तो कामावर होत असतो. त्याच्यामुळे या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असतील तर हे जे आत्ताच्या तंत्रज्ञानानं दिलेले प्रगत उपचार आहेत, हे प्रगत उपचार आपल्याला करून घेतले पाहिजेत, मार्गदर्शन घेतलं पाहिजे, निदान माहिती घेतली पाहिजे, सरांशी बोललं पाहिजे, आणि त्याकरता आत्ता स्क्रीनवरती डॉक्टर शहा यांचे नंबर सुरू आहेत, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.